आता बातमी आहे कौल राज्यांचा. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदानासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दलांनी कडेकोट बंदोबस्तही तैनात केलेला आहे. आता जी माहिती मिळते त्यानुसार 9 वाजेपर्यंत 14% मतदानाची नोंद झालेली आहे. सकाळी दंतेवाड्यातल्या नैनार गावामध्ये नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडून आणला. या स्फोटात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, पण मतदारांमध्ये घबराट निर्माण व्हावी यासाठी हा स्फोट घडवण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात माओवाद प्रभावित सर्वाधिक 2000 मतदान केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या सगळ्या भागांमध्ये माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलेलं होतं आणि त्यामुळे निवडणूक सुरक्षित पार पडावी यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी तिथे चोख बंदोबस्तही तैनात केलेला आहे. ज्या ठिकाणी माओवाद्यांच्या कारवाया आहेत, सुकमा सारख्या जिल्ह्यात तो देशातला अति प्रभावित माओवाद प्रभावित जिल्हा आहे, त्या ठिकाणी माओवाद्यांचा बहिष्काराचा आवाहन असतानाही मतदार कशा पद्धतीनं रांगा लावून बसलेले आहेत. अक्षरशः जमिनीवर खाली रस्त्यावर बसून मतदानाची आपली वेळ कधी येईल याची वाट बघत आहेत. एक चित्र मी तुम्हाला दाखवत आहे. हा जो गाव आहे हा गाव सुकमा जिल्ह्यामधला एक मतदान केंद्र आहे, कोंटा विधानसभा क्षेत्रामधला. आणि मतदार किती मोठी रांग लावून बसलेले आहे असं चित्र तुम्हाला कुठं दिसणार नाही. एवढी मोठी रांग जी आहे ती अक्षरशः या अतिसंवेदनशील असलेल्या गावामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात पुरुष मतदारच नाही तर हा दुसरीकडे आपण बघा, महिला मतदारही तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी बहुल मतदार आहेत आणि या महिला ज्या आहेत 100% आदिवासी भागातल्या महिला आहेत आणि या पूर्णपणे मतदानासाठी उत्साहाला इथं येऊन सकाळपासून थांबलेल्या आहेत. आणि ही जी रांग आहे ही भली मोठी रांग आहे असं चित्र लोकशाहीला दिलासा देणारं चित्र कुठंही सहजा पाहायला मिळत नाही. आणि त्यातल्या जर माओवाद्यांचं बालिक किल्ल्यामध्ये असं चित्र दिसणं हे येणाऱ्या काळात या भागातल्या जनतेच्या मनात काय आहे याचे संकेत आपल्याला दाखवू शकतात. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, सुकमा, छत्तीसगड.